नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एकदम चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीची गोळ्याची आमटी कशी करायची ते पाहणार आहे। ही आमटी चवीला खूप मस्त लागते, अगदी सोपी रेसिपी आहे, पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे। चला तर आपण यासाठी लागणारं साहित्य पाहूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। गोळ्याची आमटी करण्यासाठी इथे मी मीडियम साईजचे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत, काळे तिखट, मीठ, गरम मसाला, सुके खोबरे हे मिक्सरवरती मी बारीक करून घेतलेले आहेत। आणि इकडे मी आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट, कोथिंबीर। हे झालं आमटीसाठी लागणारं साहित्य। बेसन, जिरे, चवीपुरते मीठ, लाल तिखट, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट, कोथिंबीर आणि थोडीशी हळद आणि तेल। प्रथम आपण याच्या गोळ्या करून घेऊया। गोळ्याचं पीठ मळण्यासाठी मी इथे एक ताट घेतलं आहे आणि पाणी। प्रथम आपण या ताटामध्ये बेसन घालूया। कोथिंबीर, थोडेसे जिरे, मी यामध्ये अख्खे जिरे घालते कारण अख्खे जिरे गोळ्यामध्ये छान लागतात, त्यामुळे मी अख्खे जिरे घालते। तुम्ही जिरे धना पावडर घातली तरीही चालेल। लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला किंवा तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालेल। मी भरपूर लाल तिखट घालते आहे कारण मी आज झणझणीत गोळ्याची आमटी करणार आहे। थोडीशी हळद आणि लसूण, कोथिंबीर पेस्ट आणि चमचाभर तेल हे अगोदर छान मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडं थोडं पाणी घालत घालत हे मळून घ्यायचं आहे। बेसन पीठ आहे, त्याला जास्त पाणी लागत नाही। याचा आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। याचा गोळा मळून झाल्यानंतर थोडंसं तेल याला लावूया। बेसन पीठ आहे, जास्त हाताला चिकटतं। हे छान पीठ मळून झालेलं आहे, आपण हे एका वाटीमध्ये काढून ठेवूया। हे असंच ठेवायचं आहे आणि आता आमटीची तयारी करूया। आमटी करण्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। आपण यामध्ये तेल घालूया। साधारण 4 चमचे मी यामध्ये तेल घातलेलं आहे। गोळ्याची आमटी ही झणझणीत आणि कटाची असते, त्यामुळे मी थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे। यामध्ये प्रथम कांदा भाजून घेऊया। कांदा प्रथम थोडासा लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे, नंतर त्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया। आपण ज्यावेळेस ही फोडणी देत असतो इकडे पाणी गरम करून घ्यायचं आहे। आपण या भाजीला गरम पाणी घालणार आहोत। अशा झणझणीत मसालेदार भाज्या असतात त्याला नेहमी गरम पाणीच घालायचं आहे, म्हणजे छान कट येतो आणि चवीला सुद्धा ही भाजी खूप मस्त लागते। आमच्या भागामध्ये या आमटीला गोळ्याची आमटी असं म्हणतात, काही ठिकाणी डुबुक वडा असंही म्हणतात। प्रत्येक भागांमध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ही आमटी, गोळ्याची आमटी ओळखली जाते। हा कांदा थोडासा भाजलेला आहे, आपण यामध्ये मसाले घालूया। आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट ही थोडीशी या कांद्यामध्ये परतून घेऊया। यामध्ये कोथिंबीर घालूया। चवीपुरते मीठ घालूया। काळे तिखट, तुमच्या आवडीनुसार तुम्ही काळे तिखट कमी जास्त घालू शकता।
मी झणझणीत भाजी करणार आहे, त्यामुळे भरपूर काळे तिखट वापरलेले आहे, सुके खोबरे, थोडीशी हळद आणि गरम मसाला। परत एकदा हे छान परतून घेऊया। हे मसाले छान परतलेले आहेत, आपण यामध्ये पाणी घालूया। मी या भाजीला भरपूर पाणी घातलेलं आहे, कारण जस जसे गोळ्या शिजतील तस तशी आमटी ही घट्ट होते आणि पाणी थोडंसं कमी होतं, त्यामुळे प्रथम थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे। सुरुवातीला ही भाजी थोडीशी पातळ वाटते, पण गोळ्या शिजल्यानंतर ही भाजी घट्ट होते। या भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण गोळ्या करून घेऊया। आपण सुरुवातीला थोडंसं तेल लावलेलं होतं, त्यामुळे ही हाताला चिकटत नाही। मी याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घेते, हे पहा। मी सर्व गोळ्या करून घेतलेल्या आहेत। इकडे आपल्या भाजीलाही उकळी आलेली आहे, आपण या गोळ्या या भाजीमध्ये घालूया। या गोळ्या शिजल्यानंतर आटरून येतात, एकदम मस्त आतून एकदम छान शिजतात। करताना गोळ्या ह्या जास्त मोठ्या करायच्या नाहीत, मीडियम अशा करायच्या आहेत, म्हणजे पटकन शिजतात। जर तुम्ही मोठ्या जास्त गोळ्या केल्या तर आतून कच्च्या राहू शकता आणि ते पिठाळं लागतं, त्यामुळे छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आहेत। आता ही भाजी आपण छान शिजवून घेऊया। जवळजवळ 10 मिनटं ही गोळ्याची आमटी मी शिजवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता थोडंसं पाणी आटलेलं आहे आणि भाजी खूप छान अशी घट्ट झालेली आहे, कटसुद्धा खूप मस्त आलेला आहे। आता या गोळ्या शिजल्या का ते पाहायचं आहे, चमच्याने तोडून पाहूया। पहा, आतून छान शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता मस्त। गॅस बंद करूया आणि ही गोळ्याची आमटी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते। मस्त अशी झणझणीत गोळ्याची आमटी तयार आहे, तुम्ही पाहू शकता। चवीला ही आमटी खूप मस्त लागते, तुम्ही नक्की करून पहा। आणि पहिल्या बायकासुद्धा ही गोळ्याची आमटी नेहमी नेहमी करायच्या, त्यामुळे पारंपरिक पद्धतीची ही रेसिपी आहे, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल। एकदम मस्त, तुम्ही पाहू शकता अगदी कमी वेळेत ही रेसिपी तयार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही गोळ्याची आमटी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।